भाजप नेते आमदार प्रसाद लाड हे आगामी विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत आणि त्यांनी सायन कोळीवाडा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवल्याचं कळतंय. पक्षाने आदेश दिला तर निवडणूक लढणार असं लाड यांनी म्हटलंय. सध्या सायनमध्ये भाजपचेच आमदार आहेत आणि त्यामुळे सायनमधून लाड यांनी निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केल्यानं भाजपमध्ये वाद होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. सायन कोळीवाडा विधानसभा क्षेत्रामध्ये माझं कार्यालय असल्या कारणाने म्हाडाचा अध्यक्ष असल्यापासून 2011 पासून मी काम करतो. मला वाटतं की पक्ष कार्य करत असताना पक्षाने जर जिम्मेदारी दिली तर ती पुढे नेण्याचं देखील काम मी करतो. मला तिकीट मिळालं तर निश्चितपणे त्याचा प्रयत्न केला जाईल, पण पक्षाने जर दुसरा कोणी उमेदवार दिला तरी त्याला निवडून आणण्याची जिम्मेदारी मी घेईन.